मित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी। इयत्ता 9वी आणि आपला आजचा विषय आहे इतिहास। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासामध्ये अभ्यासणार आहोत इतिहासाची साधने, आणि आजचा आपला इतिहासाच्या साधनातला घटक आहे भौतिक साधने, मौखिक साधने आणि दृक श्राव्य साधने। आधुनिक भारताच्या इतिहासात स्वातंत्र्योत्तर भारत, कालखंड 1961 ते 2000, या कालखंडात स्वातंत्र्योत्तर भारत 1960 नंतरच्या घडामोडी आपण पाहणार आहोत। भूतकाळाविषयी माहिती ज्यातून मिळते अशा साधनांना इतिहासाची साधने म्हणतात, आणि आधुनिक भारताच्या काळातील इतिहासाची साधने ज्यामध्ये भौतिक साधने आपण आता पाहत आहोत ती आहेत प्रार्थनास्थळे, राजमुद्रा, दैनंदिन वापरातील वस्तू, अलंकार, पेहराव, आधुनिक स्थापत्य, नाणी आणि वस्तुसंग्रहालय। स्वातंत्र्योत्तर भारताच्या कालखंडाचा अभ्यास करताना आता आपण विशेषत्वाने नाणी आणि वस्तुसंग्रहालय यांच्याबद्दल अधिक माहिती समजून घेऊया। नाणी। नाण्यांमधून आणि छापील नोटांमधून आपल्याला इतिहास समजतो। नाण्यांचे आकार, धातू, नाण्यांवरील चित्रे, मजकूर यावरून इतिहासाचे आकलन होते। नाण्यांवरील संदेशातून तत्कालीन महत्त्वाचा विषय, समस्या यांची माहिती होते। नाण्याच्या एका बाजूस त्याचे मूल्य तर दुसऱ्या बाजूस चित्र असते। उदाहरणार्थ 1993 हे नाणं पहा, ज्यावर लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा संदेश दिला आहे। 1994 या नाण्यातून पाण्याचं मूल्य समजावून दिलेलं आहे। तर हे जे 5 रुपयाचं नाणं आहे त्यावरती शेतीचं महत्व आपल्याला दिसून येते, शेतीचं चित्र दिलेलं आहे। तर अशा प्रकारे नाण्यांमधून त्यावेळच्या कालखंडातला संदेश आपल्याला प्राप्त होत असतो। ही नाणी जी आहे ती महाराष्ट्रात नाशिक इथे त्याची टांगसाळ आहे, तर मुंबई येथे नोटा छापण्याचं मुख्यालय आहे। मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या ठिकाणी नोटा छापल्या जातात। संग्रहालय। भारतात सर्वच राज्यांमध्ये त्या त्या राज्यांची वैशिष्ट्य सांगणारी वस्तू संग्रहालय आहेत। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालय, सरकारी संग्रहालयाखेरीज काही संग्राहक स्वतःची काही संग्रहालये उभारतात। ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात। येथे संग्रह केलेल्या वस्तू या जुन्या काळातील आहेत, त्यावरून तेव्हाचा काळ समजतो, तेव्हाच्या संस्कृतीची माहिती मिळते आणि आपणास इतिहास समजण्यास मदत होते। अभ्यास करणाऱ्यांना ही संग्रहालय अतिशय उपयुक्त असतात। मौखिक साधने। प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या, परंतु आधुनिक भारताच्या इतिहासात स्फूर्तिगीते, लोकगीते, पोवाडे, लोककथा,
ओव्या, मेळे, जलसे, कलपथके, मुलाखती, प्रसंग वर्णने इत्यादींचा समावेश होतो. स्फूर्ती गीते ही स्फूर्ती देणारी गीते असतात. तसेच पोवाडे, उदाहरणार्थ संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असे. आधुनिक भारताच्या इतिहासात नव्याने समाविष्ट झालेलं असं साधन दृकश्राव्य साधन. आधुनिक तंत्रज्ञानामुळे विकसित झालेलं हे दृकश्राव्य साधन, दृक म्हणजे दृश्य स्वरूप, श्राव्य म्हणजे ऐकता येणारं आणि ऐकता व पाहता येणारं असं दृकश्राव्य साधन. ध्वनिमुद्रिते म्हणजे रेकॉर्ड्स, टेप रेकॉर्डर, ग्रामोफोन ही श्राव्य माध्यमे आहेत. तर दूरदर्शन हे 1960 नंतर सर्वात प्रभावी असं माध्यम होतं, जे दृकश्राव्य माध्यम आहे. चित्रपट तसेच आंतरजाल, इंटरनेट या सर्व साधनांचा दृकश्राव्य साधनामध्ये समावेश होतो. विदेशी व परदेशी वाहिन्या, उदाहरणार्थ हिस्ट्री चॅनल, इपिक चॅनल, डिस्कवरी ऑफ इंडिया चॅनल यातूनही आपल्याला इतिहास समजून घेता येतो. आणि म्हणून दूरदर्शनच्या या वाहिन्या हेही इतिहासाचं महत्त्वपूर्ण असं साधन आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन ऑफ इंडिया FTII भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुबोध म्हणजे डॉक्युमेंटरीज या विभागाने तयार केले आहे. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे वृत्तपट व अनुबोध उपयोगी आहे. 21व्या शतकात काळ इतक्या वेगाने बदलत आहे की ही साधने सुद्धा अपुरी पडतील. त्यामुळे आता स्वाभाविकपणे नवी साधने पुढे येत आहेत. पहा, टेलिफोन, छोटा मोबाईल किंवा पेजर ही जी साधने होती ती सुरुवातीच्या काळात मोठ्या उत्साहाने दाखल झाली होती. पण हळूहळू काळाच्या ओघात ती मागे पडली आणि नवीन टचस्क्रीन मोबाईल, 3G मोबाईल, 4G मोबाईल, डेस्कटॉप गेला आणि लॅपटॉप आला, अशी आधुनिक साधनं नव्याने पुढे पुढे येऊ लागली. आंतरजालावर म्हणजे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचाही उपयोग इतिहासाच्या अभ्यासासाठी केला जातो. परंतु माहितीची सत्यता, यथार्थता तपासून घ्यावी लागते. इतिहासाचा सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहज साध्य झाले आहे. तसेच ही सर्व साधने आधुनिक काळातील असल्याने त्याची उपलब्धता होणे शक्य झाले आहे. इतिहास हा जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने साधनांच्या जतनाचे प्रयत्न सर्व स्तरावर होताना दिसतात आणि ते आपण करूयात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अगदी उत्तम प्रकारे इतिहासाची भौतिक, मौखिक आणि दृकश्राव्य साधने समजली आहेत. आपण इथेच थांबू. धन्यवाद.